पंढरपूर तालुक्यातील कर्कम येथे नोकरीचे व लग्नाचे आमिष टाकून आरोग्यसेविकेवर वैद्यकीय अधिकाऱ्याने अत्याचार केले आहेत. माझ्या भरपूर ओळखी आहेत, मी तुला सरकारी नोकरीमध्ये कायम करतो, तुझ्यासोबत लग्न करतो असे आमिष टाकून वैद्यकीय अधिकाऱ्याने आरोग्यसेविकेवर अत्याचार केल्याची घटना पंढरपूर तालुक्यात घडली आहे. कर्कंब येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सर्वदे यांच्या विरोधात पंढरपूर पोलिसात गुन्हा दाखल असून पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे तपास करीत आहेत. ग्रामीण रुग्णालय कर्कम या ठिकाणी काम करणारे डॉक्टर तुषार सर्वदे यांनी त्यांच्या शेजारी रुग्णालयात काम करणारी आरोग्य सेविका ही घटस्फोटित होती आणि तिच्याशी ती त्या ठिकाणी वारंवार ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी जायचे. गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या डॉक्टरांनी तिला, तुला मी तुझ्यावर लग्न करतो, तुला मी नोकरीमध्ये कायम करतो, तू बाहेर जाण दिसतेस, तुला आयुष्यभर सांभाळतो, अशा प्रकारचं आमिष देऊन साधारणतः सुरुवातीला SMS केले आणि त्यानंतर 25 डिसेंबर 2016 ते एक महिनाभर सलग त्याच्या राहते घरी पंढरपूर लक्ष्मीविलास बंगला या ठिकाणी, तसेच त्यानंतर त्या तिला खोली घेऊन दिली आणि त्या खोलीमध्ये साधारणतः नागारण हॉटेलच्या पाठीमागे त्या ठिकाणी फेब्रुवारीपासून 25 मे 2017 तिच्यावरती वेळोवेळी अतिप्रसंग केलेला आहे. त्या ठिकाणी त्यांनी लग्नाचं आमिष दाखवलेलं आहे, तिला नोकरी कायम करतो असं दाखवून स्वतःच्या हाताखाली काम करणारे ह्याच्यावरती प्रभाव पाडून तिच्याशी लैंगिक संबंध तिचा छेड केलेला आहे.